जी एस ई स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे दोन हजार वीसच्या नोबेल पुरता पारितोषिकांच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि पहिला जो नोबेल होता तो वैद्यकशास्त्रातील मेडिसिनमधला नोबेल त्याच्याबद्दल आपण डिस्कशन केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला वरती आय बटनमध्ये देतोय इथं आय बटनमध्ये ती लिंक आली असेल तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा आणि तो मेडिसिनचा म्हणजेच वैद्यकशास्त्रातला किंवा फिजिओलॉजीचा नोबेल कोणाला मिळाला का मिळाला हेपेटाटिस सी काय आहे तर त्यावरती आय बटनमध्ये व्हिडिओ देतोय तो व्हिडिओ न पहा न विसरता तो व्हिडिओ पहा याच्यानंतर दुसरा आपला पुरस्कार आहे द नोबेल प्राईज इन फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्रातला नोबेल तो सुद्धा नुकताच अनाऊन्स झालेला आहे तर हा जो नोबेल आहे तर हा तिघांना दिलाय पहिल्या आहेत पेनरोज दुसऱ्या आहेत गेन्झेल आणि तिसऱ्या आहेत गेझ तर या तिघांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे परंतु या पुरस्काराचं एक वेगळं महत्व राहिलेलं आहे म्हणजे हा पुरस्कार जो आहे तर पेनरोज यांना निम्म्या पुरस्काराची रक्कम मिळणार आहे आणि या दोघांमध्ये निम्मा पुरस्कार मिळणार आहे म्हणजे सपोज पुरस्काराची रक्कम आहे अकरा लाख तर अकरा लाखपैकी निम्मे पैसे यांना मिळतील आणि जे राहिलेले निम्मे आहेत तर या दोघा ते डिस्ट्रीब्यूट केले जातील असं या पुरस्काराचं वितरण करण्यात आलेलं आहे तर नक्की या तिघांना हा पुरस्कार का मिळाला हे कोणत्या संस्थेशी रिलेटेड आहेत नक्की यांचं कार्य काय आहे याच्याबद्दल माहिती देणार आहे छोटासा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला आणि तुमच्या मित्रमंत्र्यांबरोबर शेअर करायला विसरू नका याशिवाय तुम्ही अजूनही आपला टेलिग्राम चॅनल युट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुकला लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि शेजारी जी बेलायकन दिलेली आहे तर ती बेलायकांनी प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील चला मग सुरुवात करूया नक्की हा फिजिक्स मधला नोबेल पुरस्कार जो आहे तर या तिघांना का देण्यात आलेला आहे याचं महत्व काय आहे तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया भौतिकशास्त्रातील नोबेल दोन हजार वीस यंदाच्या भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार तीन वैज्ञानिकांना जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये जर्मनीचे रेनहार्ड गेंझेल अमेरिकेच्या आंद्रे गेज आणि ब्रिटनचे रॉजर पेंद्रोज या तिघांचा समावेश आहे ब्लॅक होल फॉर्म फॉर्मेशनला भौतिकशास्त्राच्या जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीशी जोडण्याचं काम रॉजर पेनरोज यांनी केले आणि पुरस्काराची आर्धी रक्कम या रॉजर पेनरोज यांना मिळणार आहे ते ब्रिटनच्या आहेत रेनहार्ड आणि एन्ड्रिया या दोघांनी आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी म्हणजे आपली जी आकाशगंगा आहे मिल्की वे गॅलेक्सी जी आहे तर तिच्या मध्यभागी असलेले एक अतिविशाल कृष्णविवर अर्थात ब्लॅक होल शोधून काढलेला आहे तर या दोघांना पुरस्काराची राहिलेली निम्मे रक्कम दोघात वाटून दिली जाणार आहे त्यांचंही काम अंतराळ संशोधनात अतिशय मोलाचं आहे त्यामुळेच त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे असं या पुरस्कार समितीने सांगितलेलं आहे तर हे तीन नाव लक्षात ठेवा ब्रिटनचे रॉजर पेनोज जर्मनीचे रेनहार्ड गेंजेल आणि अमेरिकेच्या आंद्रिया गेझ लक्षात आता आपण नक्की हे कृष्णविवर काय आहे आणि नक्की हे चर्चेत काय आहे तर त्याच्याबद्दल आता आपण थोडीशी माहिती घेऊया आतापर्यंत कृष्णविवरे म्हणजेच जे होल आहेत हे अनेक वैज्ञानिक कथा आणि कादंबऱ्यांचा विषय राहिला त्याचं जे रूप होतं ते काही अंशी संशोधनातून स्पष्ट झाले या भिन्न योगदानासाठी या वैज्ञानिकांचा गौरव करण्यात आलेला आहे ब्रिटनचे वैज्ञानिक रॉजर पेनरोज यांनी प्रथम गणिती आकडेमोडीने असं दाखवून दिलं होतं की कृष्णयुराची निर्मिती शक्य असते आणि त्याचं ते गणित आल्बर्ट आइन्स्टाईनच्या सापेक्षवादाच्या सिद्धांतावरती आधारित होतं म्हणजे आपण हे कथा कादंबऱ्यात वाचत आलो आहे परंतु या पेन्रोज यांनी असं सांगितलं की बाबा याची निर्मिती होऊ शकते हे शक्य आहे आणि त्याला त्यांनी बेस काय दिला तर अल्बर्ट आईन्स्टाईनच्या सापेक्षवादाचा सिद्धांत म्हणजे थेरी ऑफ रिलेटिव्हिटी की जी अल्बर्ट आईन्स्टाईननी मांडली होती आता तुम्ही याच्याबद्दल सुद्धा वाचून घ्या कारण आयोग तुम्हाला याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतो किंवा आयोग तुम्हाला विचारू शकतो की सापेक्षितवादाचा सिद्धांत कोणी मांडला तर गणिततज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन किंवा त्याचं इंग्लिश नाव लक्षात ठेवा नक्की तो सिद्धांत काय आहे हे तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा गेन्झेल आणि गेझ यांनी आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी धुळेच्या आवरण असलेला एक भाग शोधून काढला तिथं गूढ अशी क्रिया घडत होती पण ती दिसत नव्हती प्रत्यक्षात त्या कृष्णेवर होतं ते साधं कृष्णेवर नव्हतं तर सर्वाधिक वस्तुमानाचं कृष्णेवर होतं त्याचं वस्तुमान आपल्या सूर्याच्या चाळीस लाखपटींनी अधिक होतं या संशोधनामुळे सर्व दीर्घिकांमध्ये अति जास्त वस्तुमानाची कृष्णविवरे आहेत याचा उलगडा शास्त्रज्ञांना झालेला आहे कृष्णविवरांच्या अभ्यासासाठी हे संशोधन अतिशय महत्वाचं मानलं जातं पुरस्काराची निम्मी रक्कम पेंद्रोज यांना मिळणार आहे असं रॉयल स्विडिश अकादमीने म्हटलेलं आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पुरस्काराची निम्मी रक्कम पेन्रोज यांना आणि राहिलेली निम्मी रक्कम आहे तर ती गेनजेल आणि गेज या दोघा शास्त्रज्ञांना विभागून देण्यात येणार आहे आता हे झालं त्यांना पुरस्कार का दिला आता एमपीएससीचा सगळ्यात आवडता प्रश्न असतो की त्यांच्या रिलेटेड संस्था कोणत्या आहेत किंवा कोणत्या देशाच्या आहेत किंवा कुठं त्यांनी काम केलेलं आहे तर त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया म्हणजे याच्यावर जर का तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारला तर त्याचंही उत्तर तुम्हाला आरामात देता येईल पहिले आपले शास्त्रज्ञ आहेत रोजर पेनरोज जन्म झाला एकोणीशे एकतीसमध्ये मध्ये कॉलेस्टेर युनायटेड किंगडम म्हणजे युके ज्यावेळेस त्यांना हा पुरस्कार मिळाला तर त्यावेळेस ते युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ऑक्सफर्ड युनायटेड किंगडम या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी रिलेटेड होते याच्यानंतर दुसरे आहेत रेनहॅड गेन्झल जन्म झाला चोवीस मार्च एकोणीशे बावन्नला हंबर्ग ओर दी होएे जर्मनीचे आहेत ते ज्यावेळेस त्यांना पुरस्कार मिळाला तर त्यावेळेस ते युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कली ए याच्यानंतर मॅक्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर एक्स्ट्रा टेरिस्ट्रियल फिजिक्स गॅनिंग जर्मनी म्हणजे दोनशी ते, ते रिलेटेड होते आणि अँड्रिया गेज यांचा जन्म झाला एकोणीसशे पासष्टला न्यूयॉर्क यू एस ए ज्यांना त्यावेळेस यांना त्यावेळेस पुरस्कार मिळाला तर त्यावेळेस युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजेलिस सी ए युएसएस सी त्या रिलेटेड होत्या तर तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही काय लक्षात लग घ्यायची ती कोणत्या देशाशी रिलेटेड होते इन्स्टिट्यूटबद्दल शक्यतो तुम्हाला प्रश्न नाही विचारला जात परंतु देशाशी रिलेटेड कोणत्या होते ह्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारणे जाण्याची शक्यता असते आल लक्षात आता सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे हे जे फिजिक्समधले पुरस्कार मिळतात किंवा भौतिकशास्त्रातले पुरस्कार मिळतात तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया कारण ह्या थोडसी इंटरेस्टिंग स्टोरी वाटली मला हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही किंवा कोणत्याही टेलिग्राम चॅनलवरती युट्यूब चॅनलवरती सांगणार नाही कारण हे नोबेल जी ची, नोबेल जी नोबेल पारितोषिका जी वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवरती तुम्हाला माहिती इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे बघा एकोणीशे एकला पुरस्कार द्यायला सुरुवात झाली एकोणीशे दर एक ते दोन हजार वीस दरम्यान म्हणजे या पुरस्कारादरम्यान एकशे चौदा वेळा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोनशे सोळा जणांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे दोन वेळा भौतिकशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळालेला जॉन बार्डिन हे एकमेव नोबेल पारितोषिक विजेत आहेत आणि त्यांना एकोणीसशे छप्पन आणि एकोणीशे बहात्तर अशा दोन वेळा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेलं आहे म्हणजे लक्षात ठेवा हे एकमेव व्यक्ती आहेत की ज्यांना भौतिकशास्त्रातला नोबेल दोन वेळा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला म्हणजे याचा अर्थ काय की एकोणीशे नऊ ते दोन हजार वीस यावर्षीपर्यंत फक्त दोनशे पंधरा व्यक्तींना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषकांना सन्मानित करण्यात आलेलं आहे ही थोडीशी मला इंटरेस्टिंग माहिती वाटली म्हणून म्हटलं की तुमच्यावरून पोहोचवणं गरजेचं आहे तर हा होता भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराबद्दल माहिती देणारा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याच्या तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स सेजशन असतील तर नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा याशिवाय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रमित्रांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेलायकन दिलेली आहे ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच